नाशिकच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र लिहित अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलंय. येवल्याच्या नगरसूल येथील या शेतकऱ्याचं नाव आहे कृष्णा डोंगरे. डोंगरे यांच्या कांद्याच्या अग्निडाग समारंभाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलंय की आपण शेतकऱ्याचे पुत्र असून या विरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे, मात्र आपणही गप्प का असा सवाल त्यांनी विचारलाय. आज खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली. सत्ता संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं सरकारचं शेतकऱ्याकडे लक्ष नाही. शेतकरी जगला काय आणि मेला काय कोणत्याही प्रकारचं लक्ष दिल्या जात नाही. सत्तेच्या मागं पळणारे लोक शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय देत आहे. शेतकरी आत्महत्याला प्रवृत्त केला जातो. शेतकऱ्याला आज अक्षरशः मी सांगतो की कांद्याला 50-50, 70-70 हजार रुपये एकरा मागं घाटा येते. कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. देशातला कांदा परक्या देशामध्ये मार्केट उपलब्ध कसं करायचं हे केंद्र सरकारच्या लोकांना माहीत नाही. खरं तर यांनी 2-3 वर्षामध्ये जो कांदा आहे शेतकऱ्याचा हा परकीय देशामध्ये जाऊन कसा पैसा कमवून आणेल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण केंद्र सरकारचं राज्य सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. माझी शासनाकडे एवढीच मागणी राहील की किमान तरी आता मार्केट उपलब्ध होईपर्यंत आम्हाला 1,500 रुपये कांद्याला अनुदान देण्यात यावे. अन्यथा नाफेडमार्फत हमीभावामार्फत 3,000 रुपये शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला जावा. आपण काहीही करू शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्निडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहा असं आवाहन त्यांनी या पत्रात मुख्यमंत्र्यांना केलंय. मी ती तुम्हाला निमंत्रण पत्रिका काढलेली. जसा लग्न समारंभ असतो तसा माझा कांद्याचा अग्निडाग समारंभ आहे. या समारंभाला खास करून प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, भारतीताई पवार असतील. या लोकांनी आवर्जून यायचं आहे की आम्हाला कांदे पिकवण्यासाठी कष्ट लागतात किती, आम्हाला खरोखर दिवसा लाईट दिल्या जाते का, आम्हाला येणारा खर्च किती येतऱ्या सरकारला माहीत नाही, या मंत्र्याला माहीत नाही. पण किमान कांदे जळतात कसं हे पाहण्याकरता तरी आवर्जून यायचं आहे की एका शेतकऱ्याचे अग्निडाग समारंभाला कांदे जळतात कसे हे बघण्याकरता यायचं आहे. याच्यासाठी मी खास मुख्यमंत्री साहेबांना आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे. माझ्या स्वतःच्या रक्त काढून पत्र लिहिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबाला आग्रहाचं आमंत्रण आहे. माझ्या आग्रहाच्या आमंत्रणाला मुख्यमंत्री साहेबांनी दाद देऊन किमान माझ्या कांदे जाळण्याच्या कार्यक्रमाला होळीच्या दिवशी नक्की यायचं आहे.